आजपासून महापालिकेकडून पावसाळापूर्व नाले सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. या संपूर्ण नाले सफाईवर ड्रोनवरून नजर राहणार आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते या नाले सफाई कामास सुरुवात करण्यात आली. पावसाळापूर्व नाले सफाईमध्ये मिरज आणि कुपवाडसह सांगलीच्या टिंबर एरिया ते बायपास शेरी नाला हा मुख्य नाला तसेच शहरातील मुख्य आणि मोठे नाले हे स्वच्छ केले जाणार आहेत. नाल्याच्या स्वच्छतेबरोबरच नाल्यातील गाळही काढण्यात येणार आहे. तसेच काढलेला गाळा लगेच उचलला जाणार असून पुन्हा तो नाल्यात पडू नये याची दक्षताही घेतली जाणार आहे. ही मोहीम एक महिना सुरू राहणार असून यामध्ये एकूण 65 किलोमीटरचे 86 छोटे मोठे नाले स्वच्छ केले जाणार आहेत. सांगली कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये पावसाळापूर्वी नाले सफाईची मोहीम आज आम्ही त्याचं उद्घाटन करतोय. 1,27,00,000 आम्ही हे टेंडर काढले आणि या टेंडरमध्ये 24 वाहनं त्यांनी पुरवून जे सी बीपासून पोकलँडपासून सगळ्या वाहनं पुरवून त्यांनी ही कामं पूर्ण करायची आहेत. त्याचबरोबर ह्यावेळेला आम्ही ड्रोननं पण त्याचं शूटिंग घेतोय. काम करायच्या अगोदर ड्रोननं काम काय आहे आणि काम पूर्ण झाल्यावर ड्रोननं काम पूर्ण झालेलं असं आम्ही ह्यावेळेला नवीन आपण हे करतोय. जेणेकरून कामाचा जे कुठले राहतात नाले ते नाले पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आणि आत्ता आपण इथं करणार चौकीच्या इथं आत्ता नाल्याचा आम्ही शुभारंभ करतो नाले सफाईचं. आणि मला खात्री आहे की ह्या महिन्याभरामध्ये हे पूर्ण जे महत्त्वाचे जे नाले आहेत ते स्वच्छ होतील. सांगलीमधले आणि कुपवाड आणि मिरजेतले जे नाले महत्त्वाचे नाले आहेत त्यांचं रुंदीकरण करून आणि तिथं जे आपण माल टाकतो त्याचा म्हणजे जी गाळ तो गाळही तिथं न टाकता तो गाळही उचलायचं यावेळेला आम्ही प्रयोजन केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं मला खात्री आहे की ह्या महिन्याभरामध्ये आपले सर्व नाले मोकळे होतील.